होत आहे? जगात क्लॅप गो. या ठिकाणी बाळांनो थोडक्यात आजचे प्रमुख पाहुणे माननीय बोराट साहेब त्यांच्याविषयी तुम्हाला गेल्या वर्षी बऱ्यापैकी माहीत होतंच, परंतु आज त्यामध्ये आणखीन काय थोडीफार भर असेल. विद्यार्थी मित्र, बोराट साहेब हनुमंत विठ्ठल बोराटे साहेबांचं गाव आपल्या महिमानगडच्या गावाजवळच अगदी, या ठिकाणी बिदाल हे त्यांचं गाव. गेल्या वर्षी आपल्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक ननाळ सर यांच्या प्रयत्नातून ते आपणाला या ठिकाणी व्याख्याते म्हणून उपलब्ध झालेले होते. याही वर्षी त्यांनी साहेबांच्या जवळ शब्द टाकला आणि साहेब स्वखुशीनं लगेच तयार झाले. पा विद्यार्थी मित्र, तुम्हा सर्वांना माहीतच आहे साहेब 2017 साली ते सेवेतून निवृत्त झाले. या ठिकाणी माजी पोलीस निरीक्षक API म्हणून त्यांनी खूप सुंदर पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी त्यांनी सेवा बजावली. साहेबांचं जसं दरारा जो आहे, ज्या क्षेत्रामध्ये दरार असायला असावा त्या क्षेत्रामध्ये त्यांनी अतिशय चांगलं असं कार्य केलं, उल्लेखनीय कार्य केलं. त्यांच्या कार्याचा सन्मान महाराष्ट्र शासनाने सुद्धा केलेला होता. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्यामध्ये एक सुंदर असं लेखकी सुद्धा जडलेलं आहे. पा साहेबांनी या ठिकाणी काही पुस्तकांचं लेखन केलेलं आहे, त्यामध्ये सूर पारंब्या नावाचं त्यांचं एक सुंदर असं पुस्तक आहे. पा त्याचबरोबर त्यांनी बाजीप्रभू देशपांडे यांच्यावरती एक छान असं पुस्तक लिहिलेलं आहे. आणि ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी जी कर्मभूमी त्यांची होती पोलीस क्षेत्र, त्या क्षेत्रातील माणूस कसं असतात, या पोलिसातील माणूस या नावाखाली एक सुंदर असं त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. पा तर त्यांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक पोलीस क्षेत्रामध्ये कार्यरत असतात ते भावनाशील सुद्धा असू शकते, संवेदनशील सुद्धा असू शकते. हे त्यांचं गुण जो आहे तो त्या पोलिसातील माणूस जो आहे या पुस्तकातून आपल्याला पाहायच भेटतं. विद्यार्थी मित्र, गेल्या वर्षी साहेबांनी प्रतापगडावरील रणसंग्राम असणारा या ठिकाणी त्यांनी इथं खूप सुंदर अशा पद्धतीने सादर केलेला होता. आजही त्यांच्या व्याख्यानाचा विषयच आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे चरित्र आहे, या चरित्रावरती ते तुम्हाला सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. तर असे हे आज आपणाला प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी कार्यक्रमासाठी लाभलेले आहेत. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. यानंतर साहेबांना विनंती करतो की आमचे विद्यार्थी जे आतुरलेले आहेत ऐकण्यासाठी, इतिहास त्यांच्या कानावरती पडणारच आहे, परंतु त्यांच्या समोर नजरेसमोर प्रत्यक्षात इतिहास उभा करणार आहेत साहेब. तर साहेबांना विनंती करतो की आमच्या या विद्यार्थ्यांना इतिहासाचं पानं उलगडून दाखवावे. सन्माननीय व्यासपीठ प्राचार्य जाधव सर आणि इतर सर्व शिक्षक मंडळी, ननावरे सर, जाधव सर, शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी, या सर्वांचं मी तुमच्या टाळ्यांच्या गजरामध्ये पुन्हा एकदा स्वागत करून मी माझ्या शिवचरित्राला प्रारंभ करत आहे. अरे या महाराष्ट्रामध्ये ज्यानं महाराष्ट्र हे नाव ठेवलं खरोखरच तो महाराष्ट्र किती महान असला पाहिजे. ज्या महाराष्ट्रामध्ये संत तुकोबा रायांच्या विचारांचं मळे फुलले तो महाराष्ट्र माझा किती महान असला पाहिजे. राष्ट्रामध्ये एकच राष्ट्र आणि ते महाराष्ट्र तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. फुले आंबेडकर, शाहू फुले आंबेडकर यांचं साहित्य आणि त्यांच्या विचारांनी समाजामध्ये उन्नतेचं प्रतीक गाठलं तो माझा महाराष्ट्र महान असला पाहिजे. छत्रपती शिवरायांच्या रयतेचा महाराष्ट्र महान असला पाहिजे. हा महाराष्ट्र कोणाचा आहे? हा महाराष्ट्र आहे साधू संतांचा, पुण्यवंतांचा, नररत्नांचा, शिक्षण संस्थानिकांचा,
आणि उरल्या सुरल्या पुढाऱ्यांचा सुद्धा महाराष्ट्र आहे. ह्या अशा महाराष्ट्राचा, महान महाराष्ट्राचा ऐतिहासिक जे चरित्र लिहिलं गेलं, या महाराष्ट्राविषयी ते कसं लिहिलं, कुणी ऐरा धैर्यानं लिहिलं गेलेलं नाही. तो महाराष्ट्र लिहिलं शाहिराच्या टपानी, घोड्याच्या टापानी, हिरव्या पिवळ्या झालीनी, सह्याद्रीच्या ढालीने आणि मावळ्यांच्या रक्ताने आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तलवारीने जो इतिहास लिहिला गेला, त्या शिवाजी महाराजांचं चरित्र तुमच्या समोर मी मांडत आहे. आजचा जो माझा विषय आहे तो छत्रपती शिवरायांना साधू संतांविषयी किती आपुलकी होती आणि साधू संतांना छत्रपती शिवरायांच्या विषयी काय वाटत होत, त्यातला एक काव्य रूपी ज्या वेळेला 5 मार्च 1659 ला तुमचा अफजल खान प्रचंड फौज घेऊन छत्रपती शिवरायांच स्वराज्य चिरडण्यासाठी निघाला, त्यावेळेला सर्वप्रथम बातमी जी एक साधू संत जे महाराष्ट्रामध्ये होऊन गेले रामदास स्वामी, या रामदास स्वामींना समजली आणि ते एक सांकेतिक पत्र छत्रपती शिवरायांना समर्थ रामदासांनी लिहिलं. ते पत्र मी तुमच्या समोर ठेवणार आहे, परंतु त्या अगोदर रामदास स्वामी कोण, कुठले, छत्रपती शिवरायांचं याविषयी सांगणार आहे. समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म 24 मार्च रोजी जालना जिल्ह्यातील जांब या गावी गोदावरीच्या काठी असलेल्या ग्राम खेड्यामध्ये झाला. त्यांच्या आईचं नाव राणूबाई होतं, वडिलांचं नाव सूर्याजी पंत आणि त्यांच्या मोठ्या बंधूंचं नाव श्रेष्ठ होतं. समर्थ 5 वर्षाचे होते त्यावेळेला. त्यांचे वडील सूर्याजी पंत मृत्युमुखी पडले, सर्व जबाबदारी त्यांच्या आईवरती आली. समर्थांचं नाव हे नारायण होतं. ते 8 ते 10 वर्षाचे असताना असे खेळत खेळत एका फडतळीमध्ये म्हणजे दिवळीमध्ये भिंतीमध्येच निर्माण केलेला जो पॅसेज असतो त्याच्यामध्ये त्या फडतळीमध्ये लपून बसले. आईनं संपूर्ण शोधाशोध सुरू केली, परंतु कुठेच नारायण सापडायला तयार नाही. आईनं विचारलं, अरे नारायणा तू कुठे आहेस? त्यावेळेला फडतळीतून आवाज आला, आई मी इथे आहे. तिथे काय